नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर डी फार्म नंतर, नंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म ज्याला आपण लॅटरल एंट्री बी फार्म म्हणतो अशा पद्धतीनं तुम्ही जर बी फार्मला प्रवेश घेतला असेल तर या ठिकाणी तुमचा एक्झामचा पॅटर्न कशा पद्धतीनं असतो सेशनल एक्झाम कशा पद्धतीनं होतात सेमिस्टर एक्झाम कशा पद्धतीनं होते आणि हार्डली आता एक दोन महिन्यांचा कालावधी आहे तुमच्या सेमिस्टर एक्झामसाठी रेग्युलर विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला थर्ड सेमिस्टरची एक्झाम द्यायची आहे तर त्या एक्झामसाठी उरलेल्या एका दोन महिन्यामध्ये कशा पद्धतीनं प्लॅन करायचा नियोजन करायचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा नोट्स आणि जुने क्वेश्चन पेपर कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं या सगळ्या गोष्टींची चर्चा या एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर करणार आहोत लक्षात ठेवा व्हिडिओ लेंदी आणि मोठा होईल पण व्हिडिओ सविस्तर पहा नक्कीच त्या गोष्टीचा तुम्हाला पुढे शंभर टक्के फायदा होईल ठीक आहे तर सुरू करूया आपण लक्षात ठेवा या ठिकाणी तिसऱ्या सेमिस्टरमध्ये थर्ड सेमिस्टर सेकंड इयर थर्ड सेमिस्टर तुम्हाला सब्जेक्ट कोणकोणते आहेत तर फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री टू आहे फिजिकल फार्मास्युटिक्स वन आहे फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी आहे या ठिकाणी फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग हे विषय तुम्हाला थेअरीसाठी आहेत सेम या सर्व सब्जेक्टसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल देखील असणार आहे ठीक आहे तुमच्या सेशनल एक्झाम आहेत ज्या पद्धतीनं डिप्लोमाला तुम्हाला तीन सेशनल एक्झाम होऊन त्या ठिकाणी ज्या दोन सेशनल एक्झाममध्ये हायेस्ट स्कोअर होता त्याचं ॲव्हरेज धरलं जायचं पण या ठिकाणी बी फार्मसाठी तसं नाही बी फार्मसाठी होतानाच तुमच्या दोन सेशनल एक्झाम होणार आहेत आणि त्यांचं ॲव्हरेज पकडलं जाणार आहे या ठिकाणी सेशनल एक्झाम जी होते ती किती मार्क्सची होते या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला दाखवतो तुमची जी सेशनल एक्झाम आहे ती होणार आहे थर्टी मार्क्सची अर्थात तीस मार्क्सची सेशनल एक्झाम होते त्या ठिकाणी त्या तीस मार्क्सला पुन्हा पंधरा मार्क्समध्ये कन्वर्ट केलं जातं म्हणजेच जेवढे मार्क्स तुम्हाला मिळतील त्याला डिवाईड बाय टू करून तुम्हाला पंधरापैकी कन्वर्ट केले जातात आणि सेशनल वन आणि टू दोन्हीचे मिळून ॲव्हरेज मार्क्स ॲड होतात ठीक आहे तर कशा पद्धतीने सेशनलचा पेपर असणार आहे तुम्हाला या ठिकाणी एम सी क्यू सुरुवातीला दहा मार्क्ससाठी दहा एम सी क्यू असतील किंवा काही काही कॉलेजेसमध्ये एम सी क्यू ऐवजी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन देखील विचारले जातात दोन मार्क्सचे पाच क्वेश्चन डिपेंड आहे तुमच्या युनिव्हर्सिटीनुसार किंवा तुमच्या कॉलेजनुसार तो पेपर पॅटर्न थोडाफार बदलू शकतो बाकी त्यानंतर असतात तुमचे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन ज्यामध्ये लाँग आन्सर क्वेश्चन यामध्ये तुम्हाला दहा मार्क्सचा एक क्वेश्चन सोडवायचा असतो दोन क्वेश्चन दिले जातात त्यापैकी दहा मार्क्सचा एक क्वेश्चन सोडवायचा आहे शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये त्या ठिकाणी पाच मार्क्सचे तुम्हाला तीन क्वेश्चन असतील पैकी दोन क्वेश्चन सोडवायचे आहेत म्हणजे दहा मार्क्सचा एक क्वेश्चन दहा मार्क्स पाच मार्क्सचे दोन क्वेश्चन दहा मार्क्स वीस मार्क्स झाले आणि एम सी क्यू किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईपचे दहा मार्क्स असे मिळून टोटल झाले तुमचे तीस मार्क्सची सेशनल एक्झाम होईल ठीक आहे अशा दोन सेशनल एक्झाम होतील ज्यामधून तुम्हाला मिळालेले तीस मार्क्स पंधरामध्ये कन्वर्ट केले जातील आणि दोन्ही मार्क्सचे पंधरा पंधराचे ॲव्हरेज काढलं जाईल शेवटी आता हे पंधरा मार्क्स झाले तुमचा एंड सेमिस्टरचा जो पेपर असतो फायनल सेमिस्टर पेपर तर तो किती मार्क्सचा असतो तर तुमचा फायनल सेमिस्टर पेपर असतो तो असतो सेवंटी फाय मार्क्सचा तर तो जो सेवन्टी फाय मार्क्सचा पेपर असतो मग हे जे तुम्हाला इंटरनल पंधरा मार्क्स मिळालेत ॲव्हरेज त्यामध्ये आणखीन दहा मार्क्स असतात त्यामध्ये तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटी असाइनमेंट क्वीज क्लास टेस्ट घेतले जातात त्याचे ॲवरेज तीन मार्क्स त्यानंतर तुमचं या ठिकाणी कंटिन्यू असिसमेंटमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं क्लासमध्ये परफॉर्म करता टीचन स्टुडन्त, टीचर स्टुडंट इं टीचर स्टुडंट इंटरॅक्शन त्याशिवाय या ठिकाणी तुमची अटेंडन्स कशी आहे या सगळ्या गोष्टींवरून पंचवीसपैकी टोटल म्हणजे पंधरा तुमचे सेशनलचे प्लस दहा मार्क्स या सगळ्या इतर गोष्टींचे असे मिळून पंचवीस इंटरनल मार्क्स आहेत आणि फायनल एंड सेमिस्टर पेपर जो तुमचा होतो तो होणार आहे सेवेंटी फाय मार्क्सचा आता सेवेंटी फाय मार्क्सच्या पेपरमध्ये पुन्हा काय पॅटर्न असणार आहे तुम्हाला या ठिकाणी एम सी क्यू वीस मार्क्सला असतील किंवा ऑर सी क्यूला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचा ऑप्शन असू शकतो जसं मगाशीच डिस्कस केलेलं सिमिलरली लाँग आन्सरमध्ये या ठिकाणी तुम्हाला दहा मार्क्सचे दोन क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत तीन क्वेश्चन एकूण दिले जातील पैकी दोन सोडवायचे आहेत दहा मार्क्सचे ते वीस मार्क्स वीस अन वीस चाळीस मार्क्स झाले आणि थर्टी फाय पस्तीस मार्क्ससाठी तुम्हाला या ठिकाणी पाच मार्क्सचे सात क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत अशा पद्धतीने टोटल सेवन्टी फाय मार्क्सचा तुमचा एंड सेमिस्टर पेपर होणार आहे सेवंटी फा फाय प्लस ते ट्वेंटी फाय असं दोन्ही मिळून हंड्रेड मार्क्स तुमचे होणार आहेत ठीक आहे इथंपर्यंत मला वाटतं की सर्व क्लिअर आहे या गोष्टी ऑलरेडी तुम्हाला माहीत असतील आता वळूया आपण अभ्यास कसा करायचा या ठिकाणी वेळ खूप कमी राहिलेला आहे रेग्युलर विद्यार्थ्यांसोबत तुमची एंड सेमिस्टर एक्झाम होणार आहे काही ठिकाणी सेशनल वन एक्झाम झाली असेल काही ठिकाणी झालेली नाही आहे सेशनल किंवा सेकंड सेशनल तुमची रेग्युलर विद्यार्थ्यांसोबत होईल फर्स्ट सेशनल तुमची सेपरेट होईल डिपेंड आहे युनिव्हर्सिटीवरती आता एंड सेमिस्टर तर तुम्हाला रेग्युलर विद्यार्थ्यांसोबत द्यायचे आहे तर अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आणि या ठिकाणी तुम्ही नोट्स वगैरे कुठल्या प्रेफर करायच्या याबाबत सविस्तर डिस्कस करूया तर बऱ्यापैकी मी पाहतो अनेक विद्यार्थी काय करतात जुन्या रेग्युलर विद्यार्थ्यांना देखील ती सवय आहे आणि डिप्लोमाचे विद्यार्थी तुम्हाला पूर्वी डिप्लोमासाठी एक स्पेसिफिक बुक राहायचं तुम्ही त्याच बुकमधून स्टडी करायचा पण या ठिकाणी तसं नाही आहे बी फार्मसाठी काही रेफरन्स बुक वापरलं तर त्यामध्ये सविस्तर माहिती दिली जाते त्यामुळं तुम्ही काय करा या ठिकाणी फार फार तर निराली पब्लिकेशनचे काही बुक वापरा किंवा काही स्टँडर्ड रेफरन्स बुक आहेत जे तुमच्या सिलॅबस कॉपीच्या शेवटी या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टच्या सिलेबसच्या शेवटी काही रेफरन्स बुकचे नावं दिलेले आहेत ते वापरा आता वेळ फार कमी राहिलेला आहे या कमी राहिलेल्या वेळामध्ये कशा पद्धतीनं नोट्स वगैरे शोधायच्या तर या ठिकाणी मी त्याचा डेमो शॉर्टमध्ये दाखवतो तर लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी काय करतात केअरवेल फार्मा किंवा अजून काही वेगवेगळ्या नोट्स आहेत नोट्स कार्ड वगैरे तर त्या ठिकाणी ज्या नोट्स दिल्या जातात त्या डीप नाही आहेत डिटेल्स नाही आहेत तिथं फक्त सुपरफिशियली आणि थोडक्यात माहिती दिलेली आहे थ, थ, दिले त्या नोट्स न वापरता या ठिकाणी मी जी ट्रिक्स सांगतोय ती वापरली तर तुम्हाला जुने क्वेश्चन पेपर शिवाय काही चांगल्या स्टँडर्ड नोट्स फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातील आता या ठिकाणी मी एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो आहे फिजिकल फार्मास्युटिक सब्जेक्टसाठी ठीक आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या फोनमध्ये गुगल क्रोम असेल किंवा गुगल असेल यावरती जायचं आहे आणि त्यावरती काय सर्च करायचं आहे या ठिकाणी तुमच्या सब्जेक्टचं नाव पहिल्यांदा सर्च करायचं आहे या ठिकाणी लिहा समजा मी सांगतो फिजिकल फार्मास्युटिक्स या ठिकाणी मी फिजिकल फार्मास्युटिक्स हा सब्जेक्ट सर्च करतो आहे ठीक आहे फिजिकल फार्मास्युटिक्स आता यानंतर तुम्ही काय करा फिजिकल फार्मास्युटिक्स वन लिहा सेम थ्री लिहा ठीक आहे त्यानंतर पुढे आणखीन एक गोष्ट लिहा युनिट तुमचा युनिट कितवा आहे सपोज या ठिकाणी मला तुमचा जो युनिट वन आहे त्याच्या मला नोट्स हव्या आहेत तर युनिट वन त्याचं नाव लिहा सोलिबिलिटी ऑफ ड्रग आणि पुढे नोट्स नोट्स असं लिहा ठीक आहे असं लिहिल्यानंतर इथे काही नोट्स ओपन होत आहेत तर या ठिकाणी बघा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी टेक्नॉलॉजी हे जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या शिक्षकांनी काही का नोट्स अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी इथे अवेलेबल आहेत बावीस पेजच्या नोट्स आहेत आणि बऱ्यापैकी क्वालिटी कंटेंट असेल ते पण इथं खाली इतरही नोट्स येतात लाईक केअरवेल फार्मा वगैरे तर त्या नोट्स डिटेल नाही आहेत एका दिवशी एक्झामच्या आदल्या दिवशी जे फक्त वन नाईट स्टडी करतात त्यांच्यासाठी ते कंटेंट राहील पण तुम्हाला डिटेल चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे राहिलेल्या एक दोन महिन्यात जर तुम्हाला प्रॉपर स्टडी करायचं असेल तर मी जसं दाखवलं आहे तशा पद्धतीनं तुमच्या सब्जेक्टचं नाव सेमिस्टरचं नाव युनिट आणि त्या टॉपिकचं नाव लिहून सर्च करा अशा पद्धतीनं काही शिक्षकांनी तयार केलेल्या नोट्स अवेलेबल होतात ज्या खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेले आहेत तर इथं बघू शकता सर्व गोष्टींच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत महत्त्वाच्या गोष्टींचे टेबल दिलेले आहेत टोटल ट्वेंटी टू पेजचे ही पी डी एफ फाईल आहे ज्यामध्ये सिलॅबसमधले सर्व पॉईंट इन्क्लूड केलेले आहेत पूर्ण बुकमध्ये जे काही चाळीस पन्नास पानांचं जे चॅप्टर असतं ते या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट शॉर्टमध्ये या ठिकाणी दिलेले आहेत तर या ज्या नोट्स आहेत अशा पद्धतीनं शोधून वाचाल तर शिक्षकांनी बनवलेल्या आहेत स्टँडर्ड नोट्स आहेत कोणीही उठून कशाही बनवलेल्या नोट्स न वापरता प्रॉपर सोर्स तुमचा ठेवा खरं तर या ठिकाणी अशा पद्धतीनं कोणीही बनवलेल्या नोट्स न वापरता इथून पुढच्या सेमिस्टरला तुम्ही स्वतःहून काही रेफरन्स बुक वापरा आणि त्यामधून रीड करून महत्त्वाचे पॉईंट स्वतःच्या शब्दातल्या ते जास्त बेटर राहील पण आता सध्या तुम्हाला कमी कालावधीत अभ्यास करण्यासाठी अशा पद्धतीनं नोट्स शोधू शकता बाकी सब्जेक्ट आहेत लाईक मायक्रोबायोलॉजी इंजिनिअरिंग ऑर्गॅनिक केमिस्ट्री यासाठी तुमचं तुम्ही नोट्स शोधा फिजिकल फार्मास्युटिक्स हा सब्जेक्ट मी स्वतः शिकवतो त्यामुळं या सब्जेक्टच्या सर्व नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केल्या जातील आपल्या टेलिग्राम चॅनलची चा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जॉईन करा फिजिकल फार्मास्युटिक्स वन सेम थ्री या सब्जेक्टचे ऑल फाय युनिटचे नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी शेअर केले जातील ठीक आहे एक चॅप्टरवरती मी स्वतः शे तयार केलेल्या नोट्स मी शेअर करेल आणि बाकीच्या काही नोट्स आहेत त्यादेखील शेअर करेन आता राहिला प्रश्न अभ्यास कमी कालावधीत करण्यासाठी प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर कसे रेफर करायचे तर या ठिकाणी लक्षात ठेवा गुगलवरती डी बा टू युनिव्हर्सिटी ऑल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टाका बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या वेबसाईटवरती ते अपलोड करून ठेवलेले आहेत स्पेसिफिक तुमची युनिव्हर्सिटी असेल तर त्या युनिव्हर्सिटीचे पण बऱ्यापैकी पेपर मिळून जातील आणि बेस्ट सोर्स तुमच्या कॉलेजची लायब्ररी आहे लायब्ररीमध्ये जुने पेपर हे स्टोअर करून फाईलला ठेवले जातात मॅनेज केले जातात मेंटेन केले जातात त्या ठिकाणी देखील तुम्ही जा जुने पेपर पहा त्याच्या पी डी एफ बनवून घ्या आणि अभ्यास करत असताना कुठल्या युनिटवरती किती क्वेश्चन विचारलेले आहेत ते पहा जर तुम्हाला या ठिकाणी स्पेसिफिक सब्जेक्टची ब्ल्यू प्रिंट मिळत असेल तर त्याचा अधिक अधिक फायदा हा तुम्हाला होणार आहे ठीक आहे तर ब्ल्यू प्रिंटमध्ये कोणत्या युनिटवरती किती मेजर क्वेश्चन येतील वगैरे असं लिहिलं जातं त्याचाही फायदा होईल ठीक आहे बऱ्यापैकी डिटेल्स सविस्तर चर्चा मी केलेली आहे याचा फायदा नक्कीच मला वाटतं की डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या विद्यार्थ्यांना होईल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा पण त्यापूर्वी एकदा सिलॅबसमधला एकन एक पॉईंट तुम्ही डोळ्याखालून घाला ज्याचा फायदा तुम्हाला होईल आता एक्झामचं नियोजन पुढचा एक ते दोन महिना आहे मग कसं करायचं लक्षात ठेवा या एक ते दोन महिन्यामध्ये रोज ॲटलीस्ट एक दीड तास जरी तुम्ही वेळ काढलात आणि प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही एक दोन एक दोन आठवडा एक दीड आठवडा जरी दिलात तरी चार सब्जेक्टचा प्रॉपर स्टडी तुमचा होऊ शकतो स्टडी केलात तर होईल अदरवाईज जर तुम्ही म्हणाल की सेमिस्टर एक्झामचं शेड्यूल ज्या दिवशी येईल त्याच्या आधी पाच सात दिवस आम्ही अभ्यास करू किंवा एक्झामच्या आदल्या दिवशी करू तर असं करून काही उपयोग होणार नाही तुम्ही प्रॉपर नियोजन करून स्टडी केला पाहिजे ठीक आहे आय थिंक सविस्तर खूप डिटेल चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं की जी माहिती दिली त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला पुढे होईल आणि हे मी ॲज अ टीचर म्हणून सांगत नाही आहे तर मी स्टुडंट फेजमध्ये असताना कशा पद्धतीनं अभ्यास केलेला होता काय केलेलं होतं या एक्सपिरियन्सवरून सांगत आहे पहिलं सिलॅबसमध्ये काय काय आहे त्या सगळ्या गोष्टी पहा त्यानंतर थोडंसं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा जेणेकरून कुठल्या टॉपिकवरती कुठल्या युनिटवरती कसा क्वेश्चन येतो आहे ये, ते तुम्हाला समजेल आणि पहिल्यांदा नॉलेज गेन करा काय माहिती आहे ती सर्व स्वतःजवळ घ्या आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना स्वतःच्या ओन वर्डमध्ये लिहिलं तरी चालेल पण इम्पॉर्टंट कीवर्ड त्यामध्ये आले पाहिजेत एखादा टॉपिक पूर्ण सविस्तर येत नाही त्याच्या रिलेटेड जे नॉलेज आहे जी माहिती आहे ती स्वतःच्या शब्दात लिहिली तरी चालेल आम्हाला पेपर चेक करतानाच इन्स्ट्रक्शन्स आलेले असतात की तुम्ही ग्रॅमॅटिकल मिस्टेक किंवा ग्रामर पाहू नका त्या विद्यार्थ्याला कन्सेप्ट किती क्लिअर आहे जिता जिता हो इल, ते पहा जिथं जिथं शक्य होईल त्या त्या ठिकाणी तुम्ही डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन फ्लो चार्ट अशा पद्धतीनं लिहा जेणेकरून पेपर खूप चांगला आणि सुटसुटीत वाटेल आणि लवकरच थोड्या दिवसांनी मी पेपर कशा पद्धतीनं लिहायचा आणि एक आयडियल पेपर कसा असतो हे दाखवण्यासाठी एक दोन एक्झाम्पल दाखवेल ठीक आहे खूप मोठा व्हिडिओ होतो आहे सविस्तर चर्चा होते पण थोडंसं आपण इथे थांबूया आणि नंतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये इतर गोष्टींची चर्चा करूया ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मला माहीत आहे तुम्हाला ही माहिती आवडली तुम्ही तुमच्या बी फार्मच्या ग्रुपवरती बॅचलर ऑफ फार्मसीच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर कराल फक्त डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर सर्व इतर विद्यार्थ्यांना रेग्युलर विद्यार्थ्यांना देखील याचा फायदा होईल अशी आशा आहे थँक्यू धन्यवाद